नमस्कार. बदामीतील शिल्पकलेचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत. दक्षिण भारतात ज्या प्रबळ हिंदू राजसत्ता होऊन गेल्या त्यातलीच एक चालुक्य राज्यसत्ता. पुलकेशी पहिला, पुलकेशी दुसरा, विजयादित्य, कीर्तिवर्मन असे कर्तबगार राजे या घराण्यात होऊन गेले. त्यातील मोठ्या प्रमाणावर राज्यविस्तार केलेला दिसतो. चालुक्यांचे अनेक शिलालेख प्रसिद्ध आहेत. त्याचसोबत त्यांच्या काळातील बरेच ताम्रपट उजेडात आल्यामुळे त्यांचा एक संध असा इतिहास समजण्यास मोठी मदत झाली आहे. देखणे आणि कलाकुसरयुक्त असे मंदिर स्थापत्य ही या चालुक्यांची खास ओळख मानायला हवी. बदामी ही चालुक्यांची राजधानी. एका बाजूला टेकडी आणि दुसरीकडे असलेल्या दरीच्या जणू काठावर बदामी वसलेली आहे. बदामी ही एक व्यापारी पेठ होती. या ठिकाणी वातापी आणि त्याचा भाऊ इलवला असे दोन राक्षस लोकांना आपल्या घरी जेवायला बोलवायचे आणि फसून त्यांना मारून खायचे. पण अगस्त्य मुनी त्यांच्याकडे आल्यावर युक्ती त्यांच्याच अंगलट आली आणि त्यात वातापी राक्षसाचा मृत्यू झाला. तेव्हापासून या ठिकाणाला वातापी असे नाव पडल्याच्या नोंदी पौराणिक कथांमध्ये मिळतात. बदामीला असलेल्या दोन टेकड्या राक्षस भावांचे प्रतीक आहे असे समजले जाते. बदामीमध्ये असलेल्या मोठ्या तलावाचा याच संदर्भामुळे अगस्त्य तीर्थ असे नाव मिळाले आहे. लाल रंगाच्या वालुकाश्म जातीच्या खडकात या लेणी खोदल्या आहेत. इथे पूर्वाभिमुख चार लेण्यांचा समूह असून त्यातल्या तीन हिंदू तर एक जैन लेणी आहे. बदामीच्या हिंदू लेणी या भारतातल्या सर्वात प्राचीन लेणी समजल्या जातात. यामध्ये देवाच्या मूर्तीसुद्धा असल्यामुळे त्यांना लेणी मंदिर असे म्हटले जाते. पुढे स्तंभयुक्त ओसरी, त्यामागे मोठा सभामंडप आणि आतमध्ये गर्भगृह जिथे देवतेचे शिल्प वसलेले आहे असा आराखडा या लेणींचा आहे. त्यातील प्रमुख लेणी पाहूयात आपण. पहिली आहे शैव लेणी. डोंगरात पहिली येते ती अंदाजे 550 सुमारास खोदली गेलेली शैव लेणी. दारातच उजवीकडे शिवाची 18 हात असलेली तांडव नृत्य करणारी अशी भव्यदिव्य प्रतिमा पाहायला मिळते. इथे शिव कमळावर नृत्य करताना दाखवला आहे. वरच्या 2 हातात सर्प धरला असून बाकीच्या हातांमध्ये डमरू, जपमाला, त्रिशूल अशी विविध आयुधे दाखवलेली दिसतात. त्यानंतरचे येतात वैष्णव लेणी. शैव लेणी इथून पुढे गेले की येते वैष्णव लेणी. या लेणीत विष्णूची विविध रूपे खूपच भव्यदिव्य रूपात कोरलेली पाहायला मिळतात. येथील 16 आरे असलेल्या चक्राला जे आरे आहेत ते माशाच्या रूपातले आहेत. थोडक्यात 16 मासे इथे मध्यवर्ती भागात असलेल्या कमळाच्या वर्तुळाकडे तोंड केलेले असे कोरलेले आहेत. त्यानंतर महाविष्णू लेणी. वैष्णव लेणीच्या पुढे येते ती महाविष्णू लेणी. चालुक्य राजा कीर्तिवर्मन दुसरा याच्या राज्यकारभाराचा 12व्या वर्षा प्रत्यर्थ 1578 त्याचा भाऊ मंगलेश याने ही लेणी खोदून घेतली. या लेणीत मंगलेश याने यासंबंधीचा शिलालेखच कोरून ठेवला आहे. त्यावरून वैशिष्ट्यपूर्ण माहिती समजते. त्यानंतर येतात जैन लेणी. पुढचे चौथे लेणी आहे जैनांचे. चालुक्य राजे हे सर्व धर्मियांना राजाश्रय देणारे राजे होते. सर्व धर्मियांचा समान आदर त्यांच्याकडून केला जाई. पुलकेशी पहिला याचा राजकवी रवी कीर्ती हा जैन होता. त्यामुळे चालुक्यांनी हे जैन लेणी खोदून घेतले असेल यात नवल काहीच नाही. इथे असलेले हे एकमेव जैन लेणे इतर 3 लेण्यांच्या तुलनेत साधे आहे. मुख्य गर्भगृहात भगवान महावीरांची बसलेली मूर्ती स्थापन केलेली दिसते. आतील भिंतींवर तीर्थंकराच्या विविध मूर्त्या कोरलेल्या आहेत. अनंत विष्णूची मूर्ती. लेणीचे मोठे वैशिष्ट्य असलेली आणि अगदी दुर्मिळ असलेली एक मूर्ती इथे आहे. ती म्हणजे अनंत विष्णूची मूर्ती. शेषाच्या म्हणजेच नागाच्या वेटोळ्यावर ललिता समन विष्णू बसलेले आहेत आणि त्याच नागाने त्यांच्या मस्तकाच्या वर फाणा धरलेला आहे. शक्यतो विष्णूच्या शेषाशाही म्हणजे शेषावर पोहोडलेल्या प्रतिमा अनेक दिसतात. पण अनंत विष्णूच्या मूर्ती तुलनेने फारच कमी दिसतात. नरसिंह, हरिहर यांच्या सुबक मूर्ती इथे बघायला मिळतात. बदामीचे
वैभव म्हणजेच येथील मंदिरे. याशिवाय बदामीमध्ये असलेले भूतनाथ मंदिर, लोकुलिश मंदिर आणि जवळच असलेल्या महाकूट इथली मंदिरे हे बदामीचे वैभव आहे. तसेच बदामीचा किल्ला आणि त्यावर असलेले स्थापत्य अवशेष अवश्य बघावेत असे आहेत. चालुक्यांचा राजा पहिला पुलकेशी यांनी इसवी सन 1543 इथे किल्ला बांधल्याचे सांगतात. बदामीतील अनेक ऐतिहासिक स्थळांसारखा हा किल्लाही एक महत्त्वाचे ठिकाण आहे. आजही मुखपणे हा किल्ला गत वैभवाची कथा सांगत असतो. चालुक्यांचे मंदिर स्थापत्य बघायला ऐहोळे आणि पटडक्कलला जावे लागेल. तो एक निराळाच खजिना आहे. नुसते बदामी बघायला भरपूर वेळ दिला पाहिजे. बदामीमध्ये असलेले वस्तुसंग्रहालय, जवळच असलेले शाकंभरी देवीचे मंदिर आणि त्यासमोर असलेला मोठा तलाव, या सगळ्याच गोष्टी एकाहून एक सुंदर आहेत. चालुक्यांची बदामी सजली आहे या समृद्ध वारशाने. तिचा आस्वाद घेण्यासाठी मुद्दाम वेळ काढून जायला हवे. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास आमचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.